आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू बाहेरच थांब, दार लावून घे. आमचं बोलणं झालं की मी तुला हात मारतो. वकील साहेब, मृत्यूपत्राचा मसुदा मी सांगितल्याप्रमाणे तयार करून आणलाय ना? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलंय. साहेब, तरी तुमचं मन बदललं तर मला फोन करा, आपण पेपर्स बदलू. काय वाटलं तर मला फोन करा. नाही, चला येऊ. नमस्कार नाना, येतो मी. वकील गेले काय? बरं झालं सर. बाबांनी ना अर्धी इस्टेट माझ्या नावावर केलेली असणार. मनासारखं वागलो ना मी त्यांच्या. पूजेला पण आलो, सगळं केलं. बरं होईल रे, मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही सगळी एवढी गंभीर का? काय पण झालेलं नाही विशेष. तुम्ही का चेहरा पाडला एवढा? हसण्यावारी नेऊ नका, तुमचं वागणं आवडलं नाही. हे बघा, माझ्या मनाच्या समाधानाला काही किंमत आहे का नाही? हा काय जाऊया उपू, बरोबर आहे ना? आता आता या विषयावर जास्त चर्चा नको. हा, आपण शांतपणे जीवन घेऊया आणि झोपूया. तस पण उद्या पहाटे उत्तर पूजा आटपून आम्हाला निघायचं. सरीची परीक्षा आहे ना व? अरे होय, मी काय म्हणतोय, उद्या उगाच दगदग करून जाण्यापेक्षा परवाशी सकाळी इथनच आवरून सुनबाई परीक्षेला जातील की? नाही नाही, तसं नाही करता यायचं. मला इथनं जाऊन हॉल तिकीट घ्यायचंय, परत यायला उशीर होईल. मला काय वाटतं सुंदरी, म्हणजे मलाही त्यांचं पटतंय. तू डिरेक्टली परवाच जा ना. आणि राहिला प्रश्न तुझ्या हॉल तिकीटचा, तर आता म्हणजे उद्या उत्तर पूजा झाली की मी निघणारच आहे ना. मी तुझं हॉल तिकीट कलेक्ट करतो आणि परवा जेव्हा तू डिरेक्टली सेंटरला येशील तुझ्या, मी घेऊन येतो ना हॉल तिकीट. मग झालं की काय म्हणताय? होय होय, हे बघ तू उद्या इकडेच थांब, दिवसभर अभ्यास कर, तुला येऊ बी मिळेल नीट. परवा सकाळी पाहुणं तुला सोडतील ना? चालतंय की, म्हणजे पुण्यापेक्षा सरीला इथली हवा जास्त मानवतीये. आता बघा बरं, आल्यापासून एकदा तरी चक्कर आली आहे का? सरे तू राह इथच. तुम्ही समजे म्हणताय तर राहते मी इथच, इथनच परीक्षेला जाईन. आओ पानं वाढायला घ्या. झोप यायला लागली. आयनाची झोपल्या असतील ने? स्वतः बनवून कॉफी पिणं माझ्याच्यानं होणार नाही.
गरज आहे तुला. याला कसं कळलं मला कॉफी पाहिजे होती ते? स्वप्नात तर नाही ना मी. अगो बाई इथं झोपली. अभ्यास करताना कसली शुद्धच राहत नाही बघ. बोलायची सोय नाही. उठलीस बाई तू? उठते कशाला? झोप झोप. वरती येऊन झोप. अगं वर येऊन झोप म्हणजे तू उठवलं का नाही मला? अगं तू रात्री झोपली असेल तर उठवणार ना तुला. रात्री लई उशिरापर्यंत तू अभ्यास करत होतीस माहितीये मला. अगं आणि आत्ताशी सातच वाजतायत. तू झोप नाही बांधत. सात वाजले? अगं आहे मला तर आवरून पूजेला जायचं परत अभ्यासाला बसायला. आता आवरून घ्यायला पाहिजे. हा बर बर तू आवर मी तोवर तुझ्यासाठी गरम पाणी करते आंघोळीला. हा आवर आणि कॉफी घे. सरे अगं रात्री अभ्यास करताना कॉफी पाहिजे होती तर मला उठवायचं ना. तुझी तू का बनवून घेतलीस? आधी ते एवढं कस काय बदल अचानक? नाही पण त्यानं दिलेल्या कॉपीमुळे तास दोन तास तरी झोप उडाली माझी हे मात्र खरं. थँक्यू म्हणायला पाहिजे त्याला. डोक्यावर उपकार नको. उवास तर होता. झोपू देत तिला. कधी नव्हे ती गाढ झोपली. निघू निवांत. इंदरीची परीक्षा आहे. आज निघालं पाहिजे तिने पुण्याला. हॅलो. हा सुंदरी काय ग धावपळीमध्ये जमतोय का अभ्यास? उद्या परीक्षा आहे ना. वय वय ठीक आहे. मी घरचे समजेच काळजी घेतात बघा. बर पुण्याला निघणार असेल ना? नाही नाही मी आज नाही निघत आहे. त्याच काय झालं बाबांनी ना आग्रह केला हो इथं थांबायला. म्हणजे माझा अभ्यास पण होईल आणि इथनच परीक्षेला जावी म्हणत होते. हो का? बर हा मग मला तिथे पटलं आणि मला पण त्यांचं मन मोडवं ना हो म्हणून मी थांबले. बघू मग उद्या भाऊजी मला सोडतील आणि आदित्य घरी जाऊन मला हॉल तिकीट आणून देईल. आदित्य? सुंदरी हे बघ बाई त्या आदित्यवर विश्वास ठेवायच्या आधी 10 वेळा विचार कर. तू IAS होऊ नयेस असं वाटणार की तो एक आहे माहितीये ना तुला. मागच्या परीक्षेमध्ये त्याने काय घोळ घातला होता लक्षात आहे ना? काल रात्री आदित्यनंच कॉपी करून दिली हे सांगू का सुद्धा मॅडम ना? नाही ना ग. काय ग कसला विचार करतेस आता? हा नाही नाही मी घेते माझी काळजी. अनु मॅडम कशा आहेत? ठीक आहे ती. अगं काल काय झालं देवीची ओटी भरल्यानंतर तिला जरा त्रास व्हायला लागला. मामी इथल्याच एका हॉटेलमध्ये थांबलोय. आता झोपली आहे ती. उठली फ्रेश झाली की मग निघणार पुण्याला. बरं ऐक आदित्य पण आमच्या बरोबरच येतोय हे त्याने तुला सांगितलंय का? नाही हो मॅडम काही सांगितलं नाही. बहुतेक घाई गडबड तिसरला असेल सांगेल नंतर. ओके तुला तुझ्या अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. चांगलं उदय. चल ठेव. ऑल द बेस्ट. हा
हा आदित्य एकदम सुंदरीशी असा छान कसं काय वागायला लागला? काय त्याच्या मागे त्याचा स्वार्थ आहे देवाला माहित? सुंदरीने मात्र खंबीर राहायला पाहिजे. तुम्ही काही म्हणा पण स्वार्थ असल्याशिवाय आदित्य कधीही काही करणार नाही, लक्षात ठेवा. नाही हो, नाही तो बदललाय. नाही म्हणजे तो पूजेला आला म्हणून बदल असं नाही म्हणत मी. काल रात्री जरा छातीत जळजळत होत म्हणून मी फेऱ्या मारत होतो की नाही तेव्हा मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. सुनबाई अभ्यासाला बसली होती आणि आदित्यनं स्वतः गरम गरम कॉपी सुनबाईनं घेऊन दिली. तुम्ही भुलून जाऊ नका. आता बघा उत्तर पूजा झाल्यावर कसं पुण्याला जायला पडेल. किती छान, एकदम फ्रेश वाटलं मला. आधी घेऊन आलाय माझ्यासाठी. सो स्वीट. आहे कुठे पण आधी? आधी आधी काय ग, काय झालं? बरी आहेस ना तू? आधीला कशाला आत मारतीयस? अग तोच घेऊन आलाय ना फुलं माझ्यासाठी. आहे कुठे तू? वा वा, मेहनत कोणाची, क्रेडिट कोणाला? ओ सो सॉरी मम्मा, तू आणलीस फुलं? थँक्यू सो मच. एकदा मला आजी होऊ दे. मग बघ, माझ्याकडून लाड करून घ्यायला तुला वेटिंग लिस्ट वर राहावं लागेल. बर चल, आता आवरून घे, आदित्य आला की निघू आपण. मी बॅग पॅकिंगच बघते. चालेल मम्मा. खूप छान वाटतंय मला. किती वेड्यासारखं प्रेम करते त्या आदित्यवर. बर आदित्यराव, गुरुजीने दिल्या त्या अक्षदा पूजेला वा. सुंदरी तुम्ही जोडीत वा. चला समद व्यवस्थित पार पडलं. हाई काल कायचीच कृपा म्हणायची. सरे जाऊ बापू, मोठ्यांच्या पाया पडा. चला वेड्या तुमच्या पण पडायचे. काय बांबड्या चेष्टा करत होतो आम्ही. अरे एक मिनिट राहू दे माझ्या पडी. काय तुम्ही पण सुनबाई, काल रात्रीची कॉफी कशी होती? असंच आयुष्यभर दोघं एकमेकाची साथ द्या. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. काय रे एवढ्या सकाळी कोणाचा फोन? अहो बाबा, परदेशी क्लायंट असेल एखादं. त्यांच्याकडची वेगळी असते ना आपल्यापेक्षा. हा असं होय. अरे मग घे की कामाचा फोन असेल. एक मिनिट. मी कांदे पोहे करते, गरम गरम खाऊन घ्या. समजा आई चल. भूक लागली हो, लवकर कर. बर सुंदरी मी काय म्हणतोय, तू अभ्यासाला जाऊन तुझ्या खोलीत बस. मालू तिला चहा पोहे नेऊन देशील. होय. दाजी. बाबा आजी मी काय म्हणतोय, मी मी निघतो आता. आओ नाश्ता तयार होतोय, नाश्ता करून जावा की मग. आता रस्त्यात कुठं खाणार तुम्ही? भूक लागली मी रस्त्यात. मामा
मी काय म्हणते त्यांना जाऊ दे, वाटत काहीतरी खातील, परत आणि उशीर होईल ना। सुनबाई उगाच त्याची कड घेऊ नका, काय आहे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाणं कवा बी चांगलं, त्याला नाश्ता करून जाऊ दे, काय जरा उशीर झाला तर काय बिघडत नाही। कसं आहे ना घरचंच खाणं ना आरोग्यासाठी चांगलं असत। अरे 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 जावय बापू तुम्ही बसा, मी नाश्ता आणते। हा बाबा उत्तर पूजा सोडायला घ्यावी का? हा घ्या घ्या, चल या जा या। सुंदरी जातो अभ्यास। जरा मिनटा मिनटाला चिडणं थांबव ना, तू काहीतरी अडचण आली असेल म्हणून घेत नसेल फोन। तू शांत, दाजी उमाताई आजी ये तुम्ही, बाबा आई काळजी घ्या, आई काळजी घ्या। कृष्णा सुंदरी काळजी घे, तू नीट अभ्यास कर आणि हॉल तिकीटची काळजी करू नको, मी कलेक्ट करतो। मामड्या पाण्याची बोटल। थँक्यू, चला घेतो। वाट बघत असे। हॅलो काय रे, आता आठवण झाली तुला? आय एम रिअली सॉरी अनु, पण तुला घरातल्या बायका माहिती आहेत ना कशा असतात, म्हणजे खाल्ल्याशिवाय सोडतच नव्हत्या, सगळेच आजूबाजूला होते म्हणून मी कॉल पण उचलू शकत नव्हतो तुझा। बरं आता टाइमपास करू नको, लवकर या आधी निघायचं आपल्याला, उशीर होतोय। अगं हो सगळं झालंच आहे, मी निघतो जर। हॅलो आदी, आदी काय झालंय? अगं माहितीये मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला, मी तुला कॉल करतो थांब। काय ग काय झालं? मामा अगं कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला। काय? हो अरे देवा काय झालं असेल? माहित नाही पण मला वाटतं काहीतरी सिरियस झालं। मामा मम्मी आली। ए कुठे निघालीस? आदीच्या घरी। घरी? हो अगं नको बाबा। हो बाबा काय झालं बाबा? ठीक आहे पाणी पे। नको आदित्य राव, आपण एस टी हॉस्पिटल घेऊन जाऊ। हा ठीक आहे चालेल चला। नाही नको नको नको, बाकी सगळं ठीक आहे। अहो बाबा तुम्ही म्हणाल होता ना पूजा झाल्यावर की मी चेकअपला जातो म्हणून, मी तुमचं काही ऐकणार नाही, तुम्ही चला आत्ताच्या आत्ता चला। बरं आहे नाही चला म्हणाल बाबा। सुंदर एक मिनिट, तू अभ्यासला जा, तू अभ्यास कर। आदित्य राव जाऊ बाबू चला, तू गाडी काढ, तू गाडी, मी गाडी काढतो, थांब तू अभ्यास कर। अनु हॅलो, आधी बरं झालं तू फोन केलास।
द्यायला निघते मला प्लीज ऍड्रेस पाठव ना. आणि काय चाललंय नेमकं तिकडे? अनुय बघ माझं एक मेडिकल इमर्जन्सी, बाबांना बहुतेक माइल्ड अटॅक आलाय, आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला जातोय. मला तुझा कन्सर्न पूर्णपणे कळतो, पण प्लीज प्लीज तू इकडे येऊ नको, उगाच त्यांची तब्येत अजून खराब झाली तर. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही पुण्याला निघा. आधी काय बोलतोयस तू, तुला इथे एकट्याला सोडून कशी जाऊ मी? अनुय बघ, मी जर आज इकडे थांबलो नाही ना, तर आपले रिलेशन आयुष्यात कधी सुधारणार नाही. ओके, मी पुण्याला जायला निघते, पण प्लीज इकडचे अपडेट देत राहा मला. हा ठीक आहे, तुम्ही नीट पोहोचा आणि एकदा पोहोचली की मला मेसेज कर. आदित्य लवकर ये. हो गाडी काढतो, चला मी ठेवतो फोन. काय ग, काय म्हणाला आदित्य? मम्मा, बहुतेक आधीच्या बाबांना माइल्ड अटॅक आला, त्यांना चेकअप साठी डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. काहीतरी सिरियस वाटतंय ग. आधीने आपल्याला निघायला सांगितलं. ए मम्मा, हे सगळं माझ्या पायगुणामुळे झालं नसेल ना ग? वेडी आहेस का तू? अशा गोष्टी कधीपासून मानायला लागलीस तू? नाही, आणि आदित्यने आपल्याला निघायला सांगितलंय हे ठीकच आहे. काय, आपण जर इथे राहिलो ना तर त्याच्या टेन्शन मध्ये भर पडेल आणखी. त्यापेक्षा आपण निघूया. तू जरा कॉफी वगैरे घे, शांत हो, मी बॅग्स खाली पाठवते. काय म्हणले डॉक्टर, म्हणजे बाबांचा रिपोर्ट तर चांगले आहेत ना? हा नाही, म्हणजे रिपोर्ट बरेच आहेत, फक्त डॉक्टर म्हणले का त्यासनी आरामाची गरज आहे आणि त्यांना त्रास होईल असं काही बोलायला नको कुणी. त्यांनी आनंदी राहिलं पाहिजे, बाकी गोळ्या औषध दिल्या त्या घेतल्या की बरं वाटेल असं म्हणले डॉक्टर. देवा, बाबांना लवकर बरं कर. एवढ्या हौसेनं पूजा केली आणि उमावई नाही. हो तुम्ही नका काळजी करू, त्यांच्या मनानं घेतलं होतं तशी पूजा पण पार पडली आणि डॉक्टरांनी औषध पण सुरू केली आहेत ना, वाटल त्यांना बरं. खरंच ताई, आणि डॉक्टर म्हणाले की काळजी करण्यासारखं काहीच नाही, आणि मी सगळ्यांनाच सांगतोय प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं होईल व्यवस्थित. बरं ठीक आहे, मी निघतो आता, मला जरा पुण्याला जायचं. जावय बापू, बापापेक्षा काम महत्वाचं आहे वय. चल 2 दिवस राहा की त्यांच्या जवळ, काय सारखं जातो जातो करताय? अगं आजी, मी काय म्हणते, आपण समजे आहेत की इथं, आणि तसं बी माझं हॉल तिकीट आणावं लागेल ना उद्या. ऍक्च्युली मला हॉल तिकीटच घ्यायचंय. काय, हॉल तिकीट शिवाय एक्झाम देता येणार नाही आणि फार महत्वाची एक्झाम आहे, तर मला जाऊन कलेक्ट करायलाच हवं हॉल तिकीट. पण सुंदरी, तू तर सिद्धार्थला सांगितलंस ना हॉल तिकीट आणायला. ही तर पट्ट्याशी घालते याला. नाही, त्याचा मला फोन आला होता ना म्हणून म्हणाल. की मी खरंच ते विसरले या समजा गोंधळात. आदित्य जा, तू तुला जायची लय घाई आहे ना, जा. आज काय बोलतेस, आज दिवसभर हॉस्पिटलमध्ये आमच्या संगतच पळापळी करत होते का नाही आदित्यराव? आणि आता बाबा पण घरी आलेत का नाही? त्यांची तब्येत बरी आहे, औषधं पण दिलेत त्यासनी, आणि त्यांची काळजी घ्यायला आपण आहेच की. त्यांना जाऊ दे आदित्यराव, जाऊ तू. आणखी 10 मिनिटं काढ आपल्या बापासाठी, त्यांना तुझ्याशी आणि सुंदरीशी बोलायचंय, ते बी महत्वाचं आहे. Thank you.
उद्या तुमची महत्त्वाची परीक्षा आहे. एका मोठ्या आणि मानाच्या पदावर नेणारी पहिली पायरी आहे ती. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त अभिमान वाटतो याचा. तेव्हा आम्ही तुमचा जास्त वेळ नाही घेणार. असं समजा आज आमची महत्त्वाची परीक्षा आहे. बाबा, तुमची महत्त्वाची परीक्षा म्हणजे? गेले काही दिवस आम्ही बघतोय आदित्य तुमच्याशी चांगलं वागतंय. आमच्या मनाला लय बरं वाटतंय. तरी पण आमचंच नाणं खोटं निघालंय हे मी तेवढंच खरंय. आणि तेच आमच्या जीवाला लय लागून राहिलंय. आज तुमचं आयुष्य असं इसकटल्यासारखं झालंय त्याला आम्ही पण जबाबदार आहे. आम्हीच नाही, ज्याने ज्याने तुमचं आणि आदित्यचं लग्न जमवाया पुढाकार घेतलं ना ती सगळीच. मुद्दा हाच आहे ना बाबा, तुम्ही सगळ्यांनी मिळून जबरदस्तीने आमचं लग्न लावलं. एक शब्द बोलू नकोस. जबरदस्ती कसली रे? तोड बांधलं होतं तुझं. अरे जिथं खरं प्रेम असतं तिथे हिंमत असते. तू कुठं तुझ्या प्रेमासाठी हिमतीन उभा राहिलास? शेपूड काढून लग्नाला उभा राहिलास नव? अरे मग निभाव ते आता. हे बी खोट, हे बी खोट. समती फसवापाशी. अरे असा कसा निभावलास रे बाबा? अहो का बोलताय तुम्ही हे सारखं सारखं? तुम्हाला हे समजा बोलल्यावरती त्रास होतोय ना, तुम्ही नका ना बोलू. आणि माझी काही तक्रार नाही, मला माझ्या नशिबावर सोडा. आई काल काही घेईल माझी काळजी. ती खात्री आहे ग मला. जिथे पण एक बाप म्हणून हातावर हात धरून बसलो तर दिव्याही मला माफ करत. माझा आदित्य चुकला. तो तुझा खरा गुन्हेगार आहे पोरी. म्हणून आज पुन्हा एकदा त्याच्या वतीनं तुझ्याकडून भीक मागतो. मागचं सगळे सोड, त्याला माफ कर. बाबा का हट्ट धरताय तुम्ही? अहो नात्याशी बळजबरीने नाही टिकवत आहेत, नाही जुळवत आहेत. त्यासाठी आतून काहीतरी असावं लागतं. तुम्ही दोघं नाही एकत्र येऊ शकत बाबा. तुम्ही किती प्रयत्न केले तरी नाही एकत्र येऊ शकत. त्यामुळे ही खोटी आशा तुम्ही मनातून काढून टाका ना. कुठल्या मातीची बनलीस ग तू? आमच्या चुकीची शिक्षा आयुष्यभर तू का भोगायची? घरातला चुकलेला पुरुष माणूस सुधारत असेल तर बाईनं त्याला सांभाळून घ्यायला हवं. पण आदित्य कसा येत नाही सरळ मार्गावर ते बघतेच मी. होय पोरी, तू पाय रोवून उभी राहा. त्याला यावंच लागल. प्रश्नच नाही. म्हणूनच तू जोवर मला वचन देत नाहीस काही झालं तरी मी आदित्याला सोडणार नाही. तर मी औषधच काय तोवर मी थोडक्यात पाण्याचा बाबा कशाला असं करताय? तुम्ही माझं ऐकत का नाही? आणि मी असूच तर तुम्हाला काही उदळणार नाही. उगा काहीतरी बडबडू नका. ये बच्चा आई आहो, तुम्ही तरी सांगा की बाबांना का हट्ट करतायत ते. तू तरी का हटून बसलीस ग? जे बिघडलंय ते नीट करायलंय ना आम्ही, पण तू मात्र साथ देत नाहीस. आम्हाला आमची कर्तव्य पण पार पाडू देत नाहीस. आयुष्यभर नाही की न जगलोय आम्ही. हे काम अर्ध सोडून डोळे नाही भेटू शकणार. कळवळून
सांगतोय माझा नवरा, ती तर त्याच्या शब्दाचा तरी मान रा। हे बघ पुरी, माझं कुंकू तुझ्या हातात आहे, हे यांच्या शब्दाला जागणार। तू नाही वचन दिलंस तर अन्नपाळी औषध कशाला बी हात लावणार नाही। तुझ्या भल्यासाठीच ते हट्ट करतात, दे त्यांना वचन। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी नाही म्हणालीस तरी त्याच्या दुसऱ्या बायकोला आम्ही आमची सून कधीही मानणार नाही। अनुच्या होणाऱ्या मुलाला आमचा वारस मानणार नाही। अरे काय चाललंय हे सगळं, हा काय बोलतोय तुम्ही? मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय की अनु माझी खरी बायको आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा मी तसा विचार नाही करू शकत, कुठल्याही मुलीला माझी बायको मानू नाही शकत। एवढंच काय, मी सुंदरीकडे सुद्धा कधी चुकीच्या नजरेने बघितलेलं नाहीये। खोटं वाटत तर तिला सुंदरी तू खरं सांग, मी कधी तुझ्याकडे तरी चुकीच्या नजरेने बघितलंय? खरं सांग सगळ्यांना। हे खरं आहे आणि अनु मॅडम लय चांगल्या आहेत हो आई, तुम्हाला हव्या तशा सुनबाई होतील त्या, अगदी तुमच्या आदर्श सुनबाई होतील। आणि शिवाय अनु मॅडमच्या पोटात आदित्यच बाळ आहे बाबा। मला आता काही एक ऐकायचं नाही, तुला जर तुझ्या सासऱ्यांच्या जीवाची परवा असेल तर तू त्यांना वचन देशील, बस विषय संपला। आई हो पण बाबा हे वचन, पोरा तुला आणि तिला कळत नसेल पण आम्हाला चांगलं कळतं आम्ही काय करतोय ते। आता तू तुझं कर्तव्य पार पाड, सुंदरीचा बायको म्हणून स्वीकार करेन असं मला वचन दे। नाही कालची पूजा सुंदरीच्या ग्रह शांतीसाठी घातली नव्हती रे, तुमच्या दोघांचा संसार नव्यानं सुखानं पार पाडावा सुरळीत राहावा म्हणून ती पूजा घातली होती। राम सीतेसारखी तुमची जोडी राहावी म्हणून घातली होती रे ती पूजा। बघा तुम्ही माना किंवा मानू नका पण मी अनु शिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीला बायको मानू शकत नाही। लाज सोडून बोलू नकोस आमच्या समोर, आमच्या दृष्टीआड आणि जगाला फसवून जी थेर केली असत ती आता विसरायची आणि मुखाट्यानं बापाला वचन द्यायचं की सगळं सोडून आपल्या बायकोकडे म्हणजे सुंदरीकडे तू परत येशील। खर तर तुला या घरात पाय ठेवू देणारच नव्हते मी, पण यांना आशा होती की तू सुधरशील, तू बदलशील। पूजेसाठी हो म्हणालास, पूजा केली देखील, आता पुढचं पाऊल टाक
मुलगा म्हणून तू कुठलं कर्तव्य पार पाडलं नाहीच. आता देवानं तुला पुन्हा एकदा संधी दिलीये बापाचा मान राखण्याची. दे त्यांना वचन आणि ये धर्माच्या रस्त्यावर. आई, हे नाही होऊ शकत. मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुमच्याशी म्हणजे फक्त तुमच्या दोघांशी. सगळ्या गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या पण तुम्ही सगळे मला भाग पाडताय म्हणून मी बोलतो. सगळ्यात पहिली गोष्ट अनु, माझ्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी आहे जिच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे. तीच माझं आयुष्य. तिच्याशिवाय मी माझी लाईफ इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सुंदरी सोबत माझं लग्न कसं झालंय, कुठल्या विचित्र परिस्थितीत झालंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रॅदर तुमच्यामुळे झाले ते, तुमच्यामुळे, दाजींमुळे. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एका मला नको असलेल्या नात्यात अडकवून टाकलं आणि आता म्हणतायत की ते नातं रेटत जाऊ आयुष्यभर. लग्नाच्या पहिल्या रात्री मी सुंदरीला सांगितलं होतं की मी तिला बायको म्हणून स्वीकारू शकत नाही. आपल्यामध्ये नवरा बायकोचं रिलेशन असू शकत नाही हे पहिल्या रात्री सांगितलं होतं मी तिला. हे सगळं तू आधी पण बोललायस. पुन्हा पुन्हा कशाला उगाळतोयस रे, याचा काही उपयोग नाही. आता सत्य हेच आहे की सुंदरी तुझी लग्नाची एकमेव बायको आहे. तेव्हा याच रडबडबड बंद कर. बापाची जरा जरी फिकर असेल ना तर त्यांना वचन देशील. किती नालायक असलास ना तरी प्रॉपर्टीची वाटणी करताना तुझ्या भल्यासाठी त्यांनी तुझा विचार केलाय. सुंदरीचा बायको म्हणून स्वीकार केलास तर पुढचं आयुष्य तुझं सुखासमाधानात जाईल. लक्षात ठेव. तरी शहाणव वचन दे त्यांना. हो, पुढचं आयुष्य सुखाच आहे. समाधान मिळेल मला. वचन मागताय की विकत घेताय? पैशांच, प्रॉपर्टीच आमिष दाखवून मला अनुपासून लांब करण्याचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अनुशिवाय किंवा अनुपेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी या जगात काहीच नाही. आणि काय करू मी पैसा प्रॉपर्टी घेऊन? काय करू? ठीक आहे, मी सुंदरी सोबत व्यवस्थित संसार करेन पण काय, मला पैसा मिळेल, प्रॉपर्टी मिळेल, पण आयुष्यात ती मला कधी मूल देऊ शकणार आहे? काय म्हणायचंय तुला? जे खरं आहे तेच बोलतो. अरे खरं काय ते तर सांग ना. खरं हेच आहे की फक्त अनुज आपल्या घराण्याला वारस देऊ शकते. अरे काय बोलतोय, कळतय का तुला? तुम्हाला कळत नाही का? मला नाही बोलायचं तरी बोलायला लावताय तुम्ही. तुमची सुंदरी वळणच आहे. काय बोलतोय तू, भानावर आहेस का? हे फक्त खरं बोलतोय. तुमची सुंदरी वांझ आहे. अरे लाज कशी वाटत नाही तुला सुंदरीवर असे घाणेरडे आरोप करायला? ती जीप कशी झडली नाही तुझी? तुला काय वाटलं तुझ्या कोटाळेपणावर विश्वास ठेवून तुझ्या अनुला आणि तुझ्या त्या होणाऱ्या बाळाला वारस म्हणून स्वीकारू? पण एक लक्षात ठेव, आमचा जीव गेला तरी चालेल पण सुंदरी आणि तिचं होणार बाळ हेच आमचे वारसदार असते. चल लिख
हे तुझं तोंड आहे ना काळं कर नाही घेत ना माझ्या नजरे समोरून चालत हो मला इथे थांबायची इच्छा नाही चाललोच आहे पण फक्त एवढंच सांगतो काही झालं तरी मी सुंदरीला बायको मानणार नाही आणि काळ्या दगडावरची देख थांबा बाबा आता आपल्यात नाही राहिले